आणि यानंतर बातमी सांगली मतदारसंघातनं. सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. सांगलीची जागावाटपात ठाकरे गटाला गेल्यामुळे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत विश्वजित कदम आणि विशाल पाटील प्रामुख्यानं हजर असतील. विशाल पाटील आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. कुलदीप माने आपल्या सोबत आहेत. कुलदीप, सांगलीबद्दल बदललेल्या घडामोडी पाहता आजची बैठक किती महत्वाची मानली जाते, कुणाकुणाची हजेरी असेल? साजिक आहे की ज्या पद्धतीनं हा सगळा महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीचा तिढा होता आणि त्यानंतर अखेर ठाकरे गटाकडेच ही जागा गेल्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांची आता महत्वाची भूमिका या निवडणुकीमध्ये राहणार आहे. आणि त्यामुळं काँग्रेसचे नेते ज्यामध्ये विशाल पाटील, विश्वजित कदम हे दोघे जण यामध्ये निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर होत असताना अपक्ष म्हणून उभं राहणं आणि त्यामध्ये कितपत मदत मिळेल ह्याही बाजू चाचपणी करण्याचं या ठिकाणी सुरू आहे. आणि विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष काम करण्याची देखील तयारी दर्शवली होती आणि त्यामुळं आज जी बैठक होणार आहे या बैठकीला विशेष महत्व आहे. यामध्ये विश्वजित कदम, विशाल पाटील यासह काँग्रेसचे जे सर्व महत्वाचे नेते आहेत आणि जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते देखील उपस्थित राहू शकते. आता जी माहिती समजते, विश्वजित कदम सकाळीच पुण्याहून कडेगाव कडे म्हणजे त्यांच्या मतदारसंघाकडे रवाना झाल्याचं देखील कळत आहे. मात्र साधारण ही बैठक जी सकाळची सांगितली जात होती ती त्याला दुपारनंतर बैठक होईल असं देखील सांगितलं जात आहे. मात्र या बैठकीतून कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मधून एकमुखानं कोणता निर्णय येतो का आणि त्यामध्ये अपक्ष जी सांगितलं जाते की विशाल पाटील अपक्ष लढतील त्याबाबत काही आजच निर्णय होतो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जो उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे त्यामध्ये विशाल पाटील अजून देखील काँग्रेस आणि अपक्ष असे दोन्ही पद्धतीनं अर्ज भरतील. म्हणजे काँग्रेसला अजूनही शेवटपर्यंत असे असेल की महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं जिल्ह्यामधली ताकद आहे काँग्रेसची ही लक्षात घेऊन शेवटपर्यंत आपल्याला ही जागा काँग्रेसकडे येईल का या दृष्टीनं काँग्रेसचे नेते पदाधिकारी आशा लावून आहेत. त्यामुळे अर्ज भरताना देखील अपक्ष आणि काँग्रेस कडून अशा पद्धतीनं अर्ज देखील भरण्याची विशाल पाटील शक्यता आहे. धन्यवाद कुलदीप या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.